नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव या गावी. ह्याच गावातील एक असा एक महान माणूस होऊन गेला, त्या माणसाला आपण सर्वजण ओळखतो, ते म्हणजे आदरणीय बापूबिरू वाटेगावकर. त्यांना काहीजणं गुन्हेगारांचा कर्दन काळ तर काहीजणं रॉबिनहूड म्हणून देखील संबोधतात. परंतु आज त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे सुपुत्र आदरणीय शिवाजी आप्पा महाराज वाटेगावकर यांच्याशी आपण काही गोष्टींबद्दल संवाद साधणार आहोत, हितगुज करणार आहोत. तर आपण तुमचं स्वागत वज्रधारी न्यूजमध्ये. नमस्कार. आज आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, आप्पांबद्दल असतील, तुमच्याबद्दल असतील. तर माझा पहिलाच प्रश्न असा की आप्पांच्या पोटी जन्म घेऊन तुम्हाला कसं वाटतंय? आप्पांच्या पोटी जन्म घेऊन तरी मला वाटतं की एकदमच छान, आणि अनेक वेळा त्यांच्या पोटी जन्म घ्यावा, कारण त्या माणसानं गोरगरिबांच्यासाठी बरंच काही केलं. आया बहिणींना ज्यांना ज्या मुलींना आदवत नव्हते अशा मुलींना ज्या माणसांचं नाणं लावलं, ज्या काही केसेस कोर्टामध्ये सुटल्या नाहीत जमिनीच्या वादाच्या, आयुष्य माणसांची गेली केसेस खेळून, तारखा खेळून, पण त्या माणसानं ते प्रश्न काही लोकांचे सॉल्व केले, अशा माणसाच्या पोटी जन्म घ्यायला परत एक वेळा आवडेल. तुम्ही घरात किती भावंड होता? आम्ही तिघजण भावंड होतो की तिघजण भावंड होतो. मग लहानपण कसं तुमचं? लहानपण तर आमचं फारच दुःखामध्ये गेलं, फारच म्हणजे की आमचं एवढं हाल व्हायचं लहानपणी, कारण त्यावेळेला आमच्यामध्ये कुणीच नसायचं, पुरुष माणूस म्हटलं तर असं कुणीच नसायचं. आम्ही तिघही भाऊभाऊ लहानच होतो, आमची आई आणि आजी, आणि तेच काम करूनच आमचा गुजारा व्हायचा. बापूंचा जो पहिला जो प्रसंग घडला त्यावेळी तुमचं वय साधारण किती असावं? 2 ते 2.5 वर्षाचं असेल, म्हणजे एवढं कमी वय तुमचं होतं. आणि मग त्या प्रसंगातून तुम्ही कसं सामोरं गेला ह्या सगळ्या गोष्टींना? आता त्यावेळेला तर मी लहानच होतो, म्हणजे आम्हाला तेवढं त्या काळातलं काही फार मोठं आठवत नव्हतं, पण काही लोकांच्या तोंडून ऐकून, काही लोकांनी सांगितलेलं ह्याच्यातनं, आणि मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून साधारणपणे मला आठवतं की आप्पांच्या काळामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये त्यांचं पूर्वी कशानं झालं काय झालं हे सर्वांना ज्ञातच आहे, पण आमच्या बाबतीत गावानं म्हणा किंवा आणि कुणी, की आम्हाला तसा कोणी आधार द्यायचं काम केलं नाही, म्हणजे उलट त्रासच झाला. गावाचा त्रास नाही झाला, पण आम्हाला आधार पण मिळाला नाही. काही वेळेला आम्हाला, आम्ही लहानपणी, मला आठवतं या आमची आजी, मी आमचं ज्यावेळेला घर सील केलं गव्हर्नमेंटनी, घर सील केलं, जमिनी सील केल्या, त्या काळामध्ये आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो, तर भाड्याच्या घरामध्ये राहत असताना सुद्धा आम्हाला तिथं पोलीस खात्याने फार मोठा त्रास दिला, की ज्या घरामध्ये राहत होतो त्या मालकाला सांगायचं ह्यांना राहून देऊ नका, नाहीतर तुम्हाला आतमध्ये टाकणार. मग ते लोकं घाबरायचे ना, आम्हाला म्हणायचे की पाया पडतो, तुम्ही काही तर राहू नका. पण राहायचं कुठं हा प्रश्न उठला. मग आमच्या आईने आणि आजीनं, आम्ही लहान लहान होतो, आम्हाला घेतलं आणि बिरोबाच्या देवळामध्ये आम्ही राहायला गेलो. तर आम्ही काही दिवस बिरोबाच्या देवळामध्ये सुद्धा गुजारा केला आहे आमच्या जीवनाचा. मंदिरात पण राहिलं? मंदिरात पण राहिलं. जेवणाचे वगैरे पण हाल होत असतील त्या काळी खूप? जेवणाचं म्हणजे त्या काळात तर काय म्हणजे नसायचंच. मग ते आमची आई कुठंतरी कामाला जायची, मग आम्हाला आणून करून घालायची. आमचा थोरला भाऊ पण शिक्षणच घेत होता, मधला भाऊ काय जरा पहिल्यापासूनच आजारी असल्यामुळे तो शिक्षण नाही करायचा, शेतीच करत होता. आप्पा ज्यावेळी बाहेर होते त्यावेळी वडिलांच्या विरहाचा त्रास आठवण येत असेल? तो तर जाणवणार ना. किती वर्ष तुमची अशी भेट झालेली नाही त्या काळी? नाही, आमची ते बाहेर असताना शक्यतो करून भेट होतच नव्हती, कारण आम्हाला कधी ते म्हणजे जास्त करून कधी बोलवतच नव्हते, आणि ते भेटत होते कोणाला नव्हते कोणाला हे सांगू शकत नाही, सिक्रेट आहे ते. पण तुम्हाला म्हणजे त्या गोष्टींची पण फार हे होत असेल वाटायचं ना, कारण आम्हाला कोणी सांगायला नसायचं ना, शाळेत जा, अभ्यास कर, किंवा अनेक काही गोष्टी सामाजिक असतात.
त्या काळी मग तुमचा उदरनिर्वाह कसा होत होता? उदरनिर्वाह काय, थोडं शेती होतीच, पण शेती कोरडभाव होती त्यावेळेला, कारण कोरडभाव शेतीमध्ये मग कुठं ज्वारी हे असं करून त्याच्यावरती होत होता उदरनिर्वाह होत होता. महत्त्वाच्या एका वळणावरती मला यायचं आहे, म्हणजे आम्ही असं ऐकून आहोत की तुम्ही पण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला होतात. नाही असं काय, म्हणजे त्या काळात कसं की गुन्हेगारी क्षेत्रात वळायचा असा हेतू काही नव्हता, पण अपघाताने काही प्रसंग होऊन गेला त्याच्यामुळं मलाही त्याच्यामध्ये ओढलं गेलं. तुरुंगात देखील होता? हो होतो. किती वर्ष होता? मी साधारणपणे 3 वर्ष होतो की तुरुंगात. 3 वर्ष होतं. जशी बापूंची भेट अरुण गवळींशी झाली अंडरवर्ल्ड वन, तुमची तुमच्यासोबत देखील झाली, ते खरं आहे का? हो झाली. काय झालं त्या भेटीमध्ये? नाही काय, त्यांची गुन्हेगारी वेगळ्या पद्धतीची पडत होती, आमची गुन्हेगारी वेगळ्या पद्धतीची पडत होती, त्याच्यामुळं आम्हाला काय त्यांच्याशी, म्हणजे आम्ही फार असा कुठला जवळिकीचा किंवा असा कुठला विषय नाही त्याच्यामध्ये. आज पण त्यांची आमची ओळख आहे, बऱ्याच गुन्हेगार लोकांची आहे, पण आम्ही त्या क्षेत्रामधनं आलित झालो आहे. आणि मी जवळजवळ सगळ्यांना सांगतो की आप्पांच्याकडं बघताना आप्पांनी गुन्हेगारी केली, मर्डर केले ह्या हेतूनं न बघता, आप्पा ज्या वेळेला 2003 साली सुटून आले, तिथून पुढं जी आप्पांनी काही कामं केली त्यासाठी आप्पांच्याकडं बघा. मी आज पण तरुण मुलांना सांगतो की मारामारी किंवा गुन्हेगारी किंवा मर्डर करून माणसाचं नाव मोठं होतं किंवा माणूस एखादा मोठा होतो हा चुकीचा समज आहे. सामाजिक कार्य करण्यामध्ये जे समाधान आहे आणि त्या माणसाला आज जी लोकं नावाजतात किंवा पुजतात त्याचं कारणच ते आहे की त्यांनी गुन्हेगारी भले केली असेल, पण गुन्हेगारीतनं त्यांनी कुठल्याही गोरगरिबाला त्रास न देता, कुठलीही खंडणी न घेता, कुठल्याही बाई माणसाला न त्रास देता गुन्हेगारी करणारा माणूस असेल तर गुन्हेगारी करायला काय अडचण नाही. गोरगरिबांच्यासाठी झटणारा माणूस असेल तर गुन्हेगारी करायला काय अडचण नाही. पण पैशासाठी किंवा आणि कुठल्या लोभापोटी जर गुन्हेगारी करणार असेल तर मग ती आम्हालाही मान्य नाही. आपणच्या नाट्याच्या दुसऱ्या अंकाबद्दलच मला तुम्हाला विचारायचं की 2003 ज्यावेळी ते तुरुंगातून बाहेर आले, तिथपासून ते 2018 त्यांचा 15 वर्षाचा कसा होता कार्यकाळ? त्यांचा 15 वर्षाचा तो काळ जर बघितला तर की असं वाटतं की तो काळ पुन्हा पुन्हा असावा, कारण लोकांच्यामध्ये परिवर्तन करताना त्यांनी मी अगदी जवळनं बघितलं आहे. काही वेळाला मी सुद्धा काही वेळाला त्यांच्या कार्यक्रमाला जायचो तर बसलेल्या लोकांच्यामध्ये त्यांचा पहिला प्रश्न असायचा की दारू कुणी पिऊ नका. आपणना पण व्यसन कशाचं? आपणना साधं सुपारीचंही व्यसन नव्हतं, कुठलंही व्यसन त्यांना नव्हतं, माळकरच होते ना ते. अजून ते प्रबोधन पण करायचे करायचे. समाज सुधारक प्रचार त्यांनी चांगल्या पद्धतीने केला आणि बऱ्याच ठिकाणी ते करत होते, म्हणून तर त्यांना लोक एवढे नेत होते. तुम्ही मागाशी बोलताना मला म्हटलं की मुख्यमंत्र्यांपेक्षा पण जास्त सत्कार त्यांचे. हो, माझा असा अजून पण दावा आहे की कदाचित एखाद्या चांगल्या नेत्याचा एवढ्या वेळेला सत्कार झाला नसेल, पण ज्यांना तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे आम्ही सगळ्यांनी असं म्हणूया की गुन्हेगार म्हणून असं समजतो, त्या माणसाचा जर एवढ्या मोठ्या समाजामध्ये जर सत्कार होत असेल कितीतरी वेळा, अनेक वेळा अशा माझ्याकडे काही नोंदी पण आहेत की एवढ्या वेळा सत्कार होतो, मग तो माणूस गुन्हेगार होता की मग कोण होता हे तुम्ही ठरवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न. का तुम्हाला वाटते की लोक एवढं त्यांना डोक्यावरती घेण्याचं कारण म्हणजे की त्यांनी कुणालाही लुबाडलं नाही, कधी गोरगरिबाला कुठल्या कधी त्रास दिला नाही, पैशासाठी त्यांनी गुन्हेगारीच केली नाही, कारण पैशासाठी गुन्हेगारी, एवढं मोठं नाव असणाऱ्या माणसानं जर पैशासाठी गुन्हेगारी केली असती तर आम्ही आज हे करत बसलो नसतो. मला आज ह्याच्यामध्ये वेळ घालवायची गरज नव्हती. तुमच्या ह्याच, म्हणजे जो आपल्या ह्या चर्चेचा जो हेतू होता तो हाच होता की माणसाचा प्रवास हा परिवर्तन, माणूस हा नेहमी परिवर्तनीय असतो, तर माणसाचा परिवर्तनाचा जो प्रवास आहे त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले शिवाजीराव महाराज साहेब. तर ह्यांचं मला तुम्हाला सांगायचं आहे की ते तुरुंगातून आल्यानंतर त्यांनी हा जो शेती संवर्धनाचा किंवा शेती समृद्धीचा जो ध्यास घेतला, त्यांच्या ह्याच कामाचं, त्यांचं हेच काम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकं तुम्हाला पुन्हा शेतीकडे वळावं असं का वाटलं? गुन्हेगारीमध्ये
काहीच तथ्य नाही. गुन्हेगारी ही करून स्वतः तुम्ही सुखी नसताय, तुमच्या पाठीमागचं कुटुंब सुखी नसते, आणि ज्यांच्याशी गुन्हेगारी केली आहे तेही सुखी नसतात. आणि तिसरा मुद्दा की आमची जी पोलीस खात्याची जी सिस्टीम आहे त्यांनाही सुख मिळत नाही, त्यांनाही दुसरं काम करता येत नाही गुन्हेगारांच्यामुळं. मग गुन्हेगारांच्या पाठीमागे लागत बसण्यामुळं त्यांचा वेळ जातो आहे, गुन्हेगाराचाही त्याच्यामध्ये तितकाच वेळ जातो आहे की तो कमीत कमी 5-10 वर्षानं पाठीमागे जातो. जर नीतीनं गुन्हेगारी करणारा असेल तर. आता काही लोक गुन्हेगारी करतात आणि 4 रुपयासाठी मर्डरसुद्धा करतात, जेवणासाठीसुद्धा मर्डर करतात. तर ह्या गोष्टी आमच्या तंत्रामध्ये कसली बसल्या नाहीत. आमच्या वडिलांनी असला कधी विषय केला नाही, आमच्या हातूनही असा कधी विषय झाला नाही. राजकारणाची वगैरे काय आवड? फार मोठी राजकारणाची आवड नाही, कारण राजकारणाचं आणि ह्या गोष्टीचं मेकअप बसत नाही, त्याच्यामुळं राजकारणामध्ये जास्त मी सक्रिय नसतो. ज्या माननीय जयंत पाटलांचा कार्यकर्ता मी आहे, पण राजकारणात जास्त सक्रिय नाही. आजही तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमाला वगैरे बोलवतात की? आज पण बोलवतात. जाता तुम्ही? जातो की मी जातो. हे सगळं काम करताना कसं वाटतंय? म्हणूनच मागाय सांगितलं तुम्हाला की ह्याच्यामध्ये दिवसभर इथं काम करून घरी गेल्याच्या नंतर शांतपणे झोप लागती, आणि गुन्हेगारी काममध्ये काम करणाऱ्या माणसाला संध्याकाळीसुद्धा झोप लागत नाही, आणि मग झोप लागायसाठी मग बाटली ही घ्यावी लागती. आम्हालाच ते करावं लागत नाही, बाटलीची संगत घ्यायला लागत नाही आम्हाला. आम्हाला हे करून आम्हाला निवांतमध्ये झोप लागती. तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुणांच्यासाठी तर माझा एक असा संदेश आहे, आप्पांच्याकडूनच येणारा संदेश आहे माझा, की आप्पांनी जे 2003 पासून पुढे जे काम केलं ना, आप्पांनी जे सांगितलं त्याच मार्गावरती माझ्या सर्व तरुणांनी चालावं आज पण, अशी माझी इच्छा आहे. दारू पिणं, बायाबा करणं किंवा मुलींची छेड काढणं आणि काय गोष्टीसाठी तुम्ही त्या प्रवाहात जाणं, आजच्या आमच्या तरुणांना तरुणांचा बिघडण्याचा एकमेव माझा एक असा अंदाज आहे वैयक्तिक, की तरुण बिघडण्याचं कारण की काही त्याला राजकीय पण लोक कारणीभूत आहेत मी असं म्हणू शकतो. का म्हणू शकतो? तर माझ्या तरुणांना आज त्यांच्या हातामध्ये काम नाही, आणि काम नसल्यामुळं माझा तरुण रॉंग साईडला चालला आहे. तर त्या तरुणाला जर आपण प्रत्येकांना जर काम द्यायची व्यवस्था केली तर आमचा तरुण वायपट लाईनला जाणार नाही, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नाही, असा एक माझा अंदाज आहे. अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की आप्पांच्या काय आठवणी लोक सांगतात तुम्हाला? ज्यावेळी भेटतात लोक त्यावेळी काय सांगतात? आप्पांच्या आठवणी तरी काही लोकांच्या डोळ्यातून पाणीच येतं की त्यांनी अशा कितीतरी कुटुंबांना उभं केलं या, आणि अशा कुटुंबातली लोकं ज्या वेळेला येतात किंवा त्या काळातल्या म्हणजे मुलींना मुलींचं नाणं लावलेलं किंवा काही लोकांच्यावर अन्याय होत होता ह्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर आज पण लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं की तसा माणूसच जन्माला येणे नाही, आणि आम्हालासुद्धा त्यांच्या एवढं जमल असं मला वाटत नाही. पण मी प्रयत्न करतो आहे की समाजकार्य जितकं माझ्यातून घडवता येईल आणि करता येईल तेवढं मी करायचं काम करेन. तर पुढे आप्पांच्या स्मारक वगैरे ह्या गोष्टी काय प्रयोजित आहेत का? आहेत, पण आता कसं आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये जरा योगदान करावं. तुम्ही मीडियानं पण मला वाटतं की ती गोष्ट जरा उचलून धरावी, आणि त्या बाबतीत जरा सगळ्यांनी मिळून त्यांचं एक स्मारक व्हावं अशी आमची आणि त्यांच्या सर्व चाहत्यांची पण इच्छा आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून सर्वांनी प्रयत्न करून त्यांचं एक स्मारक जर उभं राहिलं तर मी सर्व जनतेचा आभार आहे असं समजतो. कसं असावं ते स्मारक? गोरगरिबांच्या कामाला येण्यासारखी काहीतरी वस्तू बनावी की जेणेकरून तिथं गरिबांना लाभ होईल, जे ज्यांची परिस्थिती नसत्या अशा लोकांना त्या माध्यमातून काहीतरी लाभ झाला पाहिजे, की त्यांना तिथून काहीतरी त्यांची व्यवस्था झाली पाहिजे तिथं काहीतरी, अशा मापाचं काहीतरी बनवावं. स्मारक नुसतं बनवणं म्हणजे त्याला बाकीचा डेव्हलपमेंट खर्च आला, तो खर्च कोणी करणार? शासनाने समजा आज बांधून दिलं तर त्याची व्यवस्था पण झाली पाहिजे. तर त्याची व्यवस्था व्हायची असेल तर तिथं गोरगरिबांना असं काहीतरी की बाबांनो एखादं सभागृह किंवा असं काहीतरी एखादं बांधून त्याच्यामध्ये गोरगरिबांचे कार्यक्रम कमीत कमी याच्यामध्ये होतील अशा मापाचं काहीतरी करावं असं मला वाटतं. ही जी आपण ह्या शिवारामध्ये ज्या आहे सांस्कृतिक भवन वगैरे असं जरी असलं तरी चालेल. ह्या ज्या शिवारामध्ये आपण इथला तुमचा दिनक्रम कसा असतो?
मी सकाळी उठलो की पहिल्यांदा चहा वगैरे घेतला की पहिलं रानातच येतो, मग रानात आलं की रानात यायचं बघायचं, मग जर काम असेल तर जेवण इथंच मागवतो, नाहीतर मग घरी जाऊन जेवण करून येतो. आपण हे पपईच्या बागेत आहोत, तर किती आहे पपईची बाग, किती एकर केले आता? साधारण ही माझी पपईची बाग एक 2.5 एकर आहे. 2.5 एकर आणि द्राक्षाची बाग एक 3-3.5 एकर आहे. 3-3.5 एकर. हो, मग हे सगळं तुम्हीच पाहता. हो, किती वर्षापासून तुम्ही? माझी बाग जवळजवळ बघा तुम्हाला सांगतो, आज 16 वर्ष झाले द्राक्षे बाग आहे. 16 वर्ष झालं. मी ज्या वेळेला सुरुवातीला बाग घातली त्यावेळेला मला लोक म्हणायचे तुम्हाला ते शक्य होणार नाही, पण मी म्हटलं का शक्य होत नाही, बघूया तरी. आणि आज बोरगावात आज पण कुणाची बाग नाही आणि याच्या पाठीमागं पण नव्हत्या, आत्ता पण नाही. द्राक्षाची बागच नव्हती बोरगावात, बाग प्रयोग तुम्ही केला? मीच केला, मीच केला. यशस्वी देखील, यशस्वी सुद्धा करून दाखवला. मी 1.5 एकरामध्ये 31 टन द्राक्षे मार्केटिंगची काढलेली होती. मग कसं हे डोक्यात आलं कसं, की म्हणजे काय ध्यासच नाही? कसं आहे शेती आता बऱ्यापैकी पुळलेलं होतं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये, 2-3 वर्षे जेल भोगली, वडील माझे भोगतात. जर आता वडिलांची पिढी गेली, माझी पिढी त्याच्यामध्ये जायला लागली, तर ते मला काय आवडत नव्हतं, म्हणजे माझ्या बुद्धीला ते पटत नव्हतं. आपण आपल्या पिढीला कुठला तरी वेगळा मार्ग दिला पाहिजे, म्हणजे वेगळा याचा अर्थ काय की गुन्हेगारी क्षेत्रातनं बाजूला काढून सामाजिक कार्यात जाऊन द्यात किंवा शेती करून त्यांचा गुजारा जगून द्यात, पण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपल्या पिढीनं जाऊ नये. आता त्यांच्यापर्यंत ठीक आहे, आज पण आम्ही गुन्हेगारी क्षेत्रात नाही, पण एखाद्यावर अन्याय होत असेल तर आम्ही उभा राहण्यासाठी आज पण तयार आहे. आजही तयार आहे, कारण अन्याय सहन करायचं नाही हे त्यांच्या तोंडून आहे आणि सत्यच आहे. कुणी अन्याय, तुम्ही कुणीच अन्याय सहन करू नये अशा मताचा मी आहे. का अन्याय सहन करावा? बरं, आपली जर काय चूक नसेल आणि जर तुम्हाला कुणी येऊन जर काय हे करत असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे. सहन करणारा सुद्धा गुन्हेगारच आहे. तर आप्पांचं म्हणणं आहे, माझंही म्हणणं आहे की अन्याय सहन करून घेऊ नका, अन्यायाला तुम्ही खनकरपणे उभा राहा. आजही लोक येतात का, म्हणजे काय गाराने घेऊन? नाही येतात, पण कसं आहे मला तेवढा वेळ मिळत नाही आणि त्यातनं पण मी जेवढं त्यांना माझ्याकडून जेवढं सहकार्य करून चांगल्या गोष्टी असतील तर मी त्याच्यामध्ये सहवास घेऊन त्यांचं काय असतील तर प्रॉब्लेम आज पण सॉल्व करून देतो. तुम्हाला हे कधी वाटलं होतं का की तुमच्यात असं परिवर्तन होईल? नाही, त्या काळात तरी वाटलं नव्हतं, पण जेव्हा आप्पांच्या आणि म्हणजे कसं झालं, लहानपणी आमचा आप्पांचा जास्त सहवास कधी झाला नाही, पण जेलमध्ये असताना झाला. तू कसं झालं जेलमध्ये? आम्ही दोघं एकाच जेलमध्ये होतो ना. कुठं? कळंब्याला. एकच एकाच जेल नाही, एका बॅरॅकमध्ये नव्हतो, पण एकाच जेलमध्ये होतो. एकाच जेलमध्ये तुम्ही दोघंही सोबत तिथेच? हो. मग ते प्रपंचाची किती दुरावस्था होते ही मला त्यावेळेला समजून आलं की आपण ह्या लाईनमध्ये गेल्याच्या नंतर माणसाचा प्रपंच किंवा मागच्या बायका पोलांचं किती हाल होतं हे. मग आपण जर माणूस आहे म्हटल्याच्या नंतर आपण त्याच्यावर विचार करणार नसेल तर मग माणूस नाही आपण. म्हणून मला ते लाईन सोडून मी या लाईनमध्ये आलो. तर हे होते शिवाजीराव वाटेगावकर, यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे आपल्याशी संवाद साधला, अगदी वेळात वेळ काढून ते आपल्यासोबत त्यांनी चर्चा केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद, अभिनंदन. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.